हॅलो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर नवीन एक निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्या निवड झालेल्या यादीचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर नवीन एक निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्याविषयी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु डिटेल्समध्ये माहिती पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी हे जे आहे याचिका क्रमांक अकरा झिरो एक्क्याऐंशी दोन हजार एकोणीस प्रकरणी समांतर आरक्षणचा राऊंड या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे त्यामध्ये नवीन सूचना आपल्याला पोर्टलवरती देण्यात आलेल्या आहे त्यामध्ये ते लिहित आहेत की उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे तीन दोन दोन हजार वीस व दोन तीन दोन हजार वीस चे अंतरिम आदेशानुसार सदर निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सदर निकाल माननीय उच्च न्यायालयीन विविध याचिकांच्या अधीन राहून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की पवित्र प्रणाली मार्फत पदभरती करताना ऑनलाईन पद्धतीने पोर्टल अंतर्गत इंटरनल राउंड घेऊन अंतिम निवड यादी नऊ आठ दोन हजार एकोणवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली असे असताना इंटरनल राऊंडमध्ये विषयानुसार समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे कन्व कन्व्हर्ट केलेला राऊंड ज्याला असं नाव दिलेलं आहे इंटरनल राऊंड ज्या उमेदवारांची निवड त्यांच्या खालच्या पसंती क्रमांकावर झालेली होती त्यांना पसंती पसंतीक्रमावर जागा मिळाल्यामुळे बेटरमेंट ज्याला की आपण म्हणतो काही विषयाच्या जागा पुन्हा रिक्त झाल्या या रिक्त जागा त्या त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाशिवाय खोल्यामध्ये कन्वर्ट झाल्या असे करते वेळी समांतर आरक्षणातील काही उमेदवार वगळले गेल्याचे निदर्शनास आले होते माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये याचिका दाखल केली गेली होती आणि त्यानुसारच आता उपलब्ध रोस्टर उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम व विषयानुसार उपलब्ध उमेदवार न झाल्यामुळे समांतर आरक्षणातील जागा त्या त्या, त्या प्रवर्गातील खोल्यामध्ये कन्वर्ट केल्या नसत्या तर त्या उमेदवारांची निवडीसाठी शिफारस झाली असती त्यांच्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण निकाल आहे आता त्या निकालानुसार त्या विषयानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे त्या त्या, त्या समांतर आरक्षणातील खोल्यामध्ये कन्वर्ट केलेल्या जागा त्या त्या, त्या समांतर आरक्षणामध्ये दर्शवून उमेदवारांची शिफारस पात्र यादी जाहीर करण्यात येत आहे आता या ठिकाणी जी आहे जवळजवळ पस्तीस उमेदवारांची जी आहे या ठिकाणी यादी जाहीर करण्यात आलेली आहे परंतु सध्या या पस्तीस उमेदवारांना नेमणुका देता येणार नाही ज्या संस्थेमध्ये उपलब्ध रोस्टरनुसार पद आहे त्या ठिकाणी पात्र दिलेल्या झालेल्या पात्र उमेदवारांना त्या त्या व्यवस्थापनाकडून नेमून नेमणूक जी आहे मिळणार आहे त्यातील तीन उमेदवारांना माननीय उच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार कारवाई करण्यात येईल आता सद्यस्थितीमध्ये जे आहे जे बत्तीस उमेदवार आहे यांची यादी संकेतस्थळावरती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शेवटच्या दोन सूचना अशा आहे की हा जो निकाल आहे नऊ आठ दोन हजार एकोणवीसच्या निकालाच्या स्थितीवर तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे या निकालामध्ये सात दोन दोन हजार वीसच्या राऊंडमध्ये निवडीसाठी शिफारस झालेल्या काही उमेदवारांचा समावेश आहे तथापि या उमेदवारांना नव्याने शिफारस दिलेल्या पदावर रुजू होण्याचा विकल्प देखील या ठिकाणी राहणार आहे त्यांची इच्छा आहे त्याच्यानंतर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे जे आहे अठरा दोन दोन हजार वीस रोजीच्या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याचिकाकर्त्यांना स्वतंत्रपणाने या ठिकाणी कळवण्यात येणार असल्याची ही माहिती आहे आणि निवड झालेली जी पस्तीस उमेदवारांची यादी आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे हा या ठिकाणी जे आहे त्यांची नावं तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी त्यांची डेट ऑफ बर्थ असणार आहे त्याच्यासोबतच जे आहे त्यांची पोस्टिंग कोणत्या वर्गाकरिता झालेली आहे सब्जेक्ट कोणते आहे कॅटेगरी कोणती आहे रिकमेंडेशनचा हॉरिझॉन्टल कॅटेगरी कोणती आहे प्रिफरन्स कोणतं होतं डेटचे मार्क कोणते आहे आणि रिकमेंडेशन जर का पी एच कॅटेगरीसाठी झालं असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला स्क्रीनवरती है। या ठिकाणी दिसत आहे चला तर मग पुन्हा एकदा पवित्र पोर्टलवरती या ठिकाणी हालचाल झालेली आहे आणि ज्या पस्तीस उमेदवारांची समांतर आरक्षण बाधित उमेदवारांची यादीची आपल्याला प्रतीक्षा होती ती शेवटी एकदा आपल्याला पोर्टलला पाहायला मिळालेली आहे मित्रांनो आपण जर का एम पी एस सीची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अन अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे एक महत्त्वाची संधी त्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पोलीस भरतीची मोफत टेस्ट सिरीज या ठिकाणी आयोजित केल्यात आलेली आहे त्यामध्ये ऑनलाईन जगात पोलीस भरतीसाठी सर्वात मोठी अशी ही मुख्य परीक्षा टेस्ट होणार आहे आपला अभ्यास किती झाला या टेस्ट सिरीजमधून जाणून घ्या आणि आपल्या अभ्यासात सुधारणा करा यातला टेस्ट पेपर जे आहे मराठी मीडियममधूनच घेतले जाणार आहे आणि यामध्ये जे आहे महाराष्ट्रामधले टॉप एज्युकेटर्स तुमच्यासाठी अवेलेबल देखील असणार आहे याच्यासोबतच जे आहे एकलव्य नावाची जी नवीन बॅच आहे दहा फेब्रुवारीपासून चालू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर्स या ठिकाणी येणार आहेत अवेलेबल असणार आहे त्यांच्यामध्ये जे आहे डॉट क्लिअरिंगचं सेशन असेल त्याचबरोबर तुम्हाला जे आहे ॲप्लिकेशनमधून सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत ज्या काही नोट्स मिळतील त्या पूर्णच्या पूर्ण मराठी मीडियममधूनच मिळणार आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करा अनअकॅडमीचं आणि जे आहे या ठिकाणी इन्व्हाइटिंग कोड जे आहे रहमान लाईव्ह हा यूज करा जेणेकरून तुम्हाला जे काही बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळू शकतात त्याच्यामुळे आजच डाउनलोड करा अनअकॅडमी ॲप्लिकेशन तो अप्लिकेशन स्टोरवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे या ॲप्लिकेशनची लिंक तसेच इतर बॅचेसची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे